नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती ह्या वर्षी चौदा जानेवारीला येत आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे तर या दिवशी भरपूर उपाय भरपूर तोडगे केले जातात भरपूर सेवा मंत्रजाप केला जातो तर तुम्हीही या दिवशी काही उपाय करून तुमचे नशीब बदलू शकता आणि तुमच्या ज्या पत्रिकेमध्ये पीडा दोष आहेत अडचणी समस्या आहेत त्यांना तुम्ही दूर करू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एका नारळाचा असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी केला तर तुमच्या घरातून कायमची गरिबी दरिद्री घरातून बाहेर निघून जाईल मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांती असे म्हणतात तर मित्रांनो तुमच्या राशीमध्ये तुमच्या पत्रिकेमध्ये सुद्धा काहीतरी दोष पिढा असतात ज्यामुळे आपल्या आयुष्यात अडचणी समस्या संकट दुःख येतच असतात म्हणून मित्रांनो आपल्याला असे उपाय करावे लागतात जेणेकरून ते दोष त्या पिढा कमी होतील तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला एक नारळ या ठिकाणी ठेवायचे आहे आणि हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक पूजेचे नारळ लागणार आहे हे नारळ तुम्ही संपूर्ण न सोलता तुम्ही ते घरात घेऊन यावे त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि त्यानंतर ते नारळ तुम्ही तुमच्या देवघरात ठेवावे हे नारळ तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीच्या दिवशी सकाळच्या वेळेस आठ नऊ वाजेच्या वेळेस तुम्ही ते नारळ तुमच्या देवघरात ठेवावे देवघरात ठेवू शकतात त्यानंतर त्या नारळाची हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून पूजा करावी पूजा झाल्यानंतर ते नारळ पुन्हा आपल्या दोन्ही हातात म्हणजे जो व्यक्ती हा उपाय करत आहे त्याने आपल्या दोन्ही हातात ते नारळ घ्यावे आणि आपली जी ही इच्छा आहे ती बोलावी ही संकट आहे जी ही समस्या आहे तीसुद्धा बोलावी आणि सूर्यदेवाला देवाला प्रार्थना करावी की आमच्यावरचे संकट लवकरात लवकर दूर कर आणि आमची ही इच्छा लवकर पूर्ण कर अशी प्रार्थना करून पुन्हा ते नारळ तुम्ही तुमच्या देवघरात ठेवून द्यावे पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्रभर ते नारळ तिथेच देवघरात राहू द्यावे दुसऱ्या दिवशी ते नारळ तुम्ही कोणा गरीबाला दान करावे किंवा कोणत्या तरी मंदिरात जाऊन ठेवून द्यावे किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे हे तीन ऑप्शन आहेत तुमच्याकडे की तुम्हाला ते नारळ पाण्यात विसर्जन करायचे आहे की गरीबाला दान करायचे आहे किंवा मंदिरात ठेवायचे आहे या तिघांमधूनच तुम्हाला एक प्रक्रिया फॉलो करायची आहे तर नक्की तुम्ही हा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य करा तुमच्याही इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद